इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 10वे आपत्ती व्यवस्थापन। विद्यार्थी मित्र, आपण आपल्या आजूबाजूला नेहमीच आपल्याला सूचना देणाऱ्या काही चिन्हांचा उपयोग केला असेल। हे चिन्ह बऱ्याच वेळा आपल्याला काय माहिती सुचवत असतात हे आपण आता पाहिलं पाहिजे। धोके टाळण्यासाठी असे काही उपयुक्त चिन्ह असतात ते आपण पाहूया। त्यामध्ये आपल्याला विस्फोटक पदार्थ आपण जर पाहिले तर त्या विस्फोटक पदार्थाच्या वाहतुकीच्या ठिकाणी किंवा त्याच्या बॉक्सवर अशा प्रकारचं एक चिन्ह असतं, त्याला एक्सप्लोजिव्स आणि अशा प्रकारचं एक चित्र त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल। त्याचबरोबर या अशा प्रकारच्या विस्फोटक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या ज्या ट्रक्स असतात त्याच्यावर सुद्धा अशा प्रकारचं चिन्ह आपण या अगोदर पाहिलं असेल। त्याचबरोबर ज्वलनशील वायू म्हणजे उदाहरणार्थ स्वयंपाकाचा गॅस, याचे वाहतूक करणारे टँकर आपण पाहिले असतील तर त्याच्यावर सुद्धा काही विशिष्ट चिन्ह अंकित केलेले असतात, याही चिन्हांचा आपण प्रयोग किंवा उपयोग केला असेल। त्यानंतर काही ज्वलनशील वायू किंवा ज्वलनशील द्रव, पेट्रोल डिझेल यासारखे द्रव, रॉकेल यासारखे द्रव, त्याची वाहतूक ज्या टँकरमधून होत असते तिथेसुद्धा काही चिन्ह आपण पाहिले असतील, तर या सर्व चिन्हांचा आपल्याला एकत्रित आता अभ्यास करायचा आहे। आणि त्या चिन्हांची जर आपल्याला माहिती असेल तर निश्चितपणे आपल्याला संभाव्य धोके त्यापासून टाळता येऊ शकतात किंवा येणाऱ्या आपत्कालीन प्रसंगामध्ये आपण काय कृती केली पाहिजे हे आपल्याला लक्षात येईल। त्यासाठी आपण काही महत्त्वाची या ठिकाणी चिन्ह पाहूया। विद्यार्थी मित्र, आपण या ठिकाणी इरिटंट किंवा अशा प्रकारचं जर चिन्ह पाहिलं असेल, उद्गारवाचक चिन्हासारखं एक चिन्ह असतं आणि हे चिन्ह विक्षोभक किंवा इरिटंट द्रव्य पदार्थ अशा पदार्थांसाठी हे चिन्ह वापरतात की ज्याच्यामुळे आपल्या डोळ्यांना त्वचेला जळजळ होऊन आपल्याला धोका होऊ शकतो, तर असे असं चिन्ह जर असेल तर अशा पदार्थापासून आपल्याला आपला बचाव केला पाहिजे। त्याचबरोबर काही तीव्र विषारी पदार्थ जे असतात, ॲक्यूट टॉक्झिसिटी, यासाठी हे असं एक चिन्ह असतं, धोका डेंजर किंवा याला ॲक्यूट टॉक्झिसिटी यासाठी हे चिन्ह वापरतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि अशा प्रकारच्या पदार्थापासून तो आपल्या पोटात जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे। त्यानंतर जलचर पर्यावरणासाठी धोकादायक किंवा हजार्डस टू ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट, या ठिकाणी एक झाडाचं चित्र आहे, पाणी आणि एक मासा असं पद्धतीचं एक चित्र आहे आणि ते पर्यावरणासाठी धोकादायक द्रव हे दाखवणारं हे चिन्ह आहे। त्यानंतर श्वसनास जर आपल्या धोका होणार असेल किंवा रेस्पिरेशन हजार्ड, तर अशा प्रकारचं चिन्ह आपण अशा एखाद्या धोकादायक ठिकाणी प्रवेश केला असेल तर त्या ठिकाणी आपल्या शरीराला किंवा श्वसनसंस्थेला इजा होऊन धोका होऊ शकतो, म्हणून अशा ठिकाणी आपण सतर्क राहिलं पाहिजे। त्यानंतर क्षरणकारी धातू किंवा असा एखादा द्रव असतो की ज्याच्यामुळे धातूंचं क्षरण होऊ शकतं, त्याची हानी होऊ शकते, त्याचं नुकसान होऊ शकतं, म्हणून अशा प्रकारची जी पदार्थ आहेत ती क्षरणकारी असतात, आपण त्याच्या संपर्कात गेलो तरी आपल्यालाही त्याच्यापासून धोका होऊ शकतो, म्हणून हेही चिन्ह आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे। त्यानंतर काही द्रव ऑक्सिडायझिंग असतात म्हणजे ऑक्सिडीकरण होऊन त्या ठिकाणी आपल्याला धोका होऊ शकतो, जसं आपल्याला माहीत आहे की पोटॅशियम परमँगनेट हे ऑक्सिडीकारक आहे, पोटॅशियम परमँगनेट जर आपल्या कपड्यावर उडालं तर त्याचा हवेशी संपर्क होऊन कपडेही पेट घेऊ शकतात, म्हणून अशा प्रकारची जी द्रव्ये आहेत किंवा ज्या द्रव्यावर हे चिन्ह अंकित केलेलं असतं तर अशा द्रव्यांपासून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे, निश्चितपणे तर आपल्याला धोका आपला टाळता येऊ शकतो। त्यानंतर काही द्रव हे ज्वलनशील असतात, उदाहरणार्थ पेट्रोलियम पदार्थासारखे जे द्रव आहेत ते त्यांना अशा प्रकारचं चिन्ह अंकित केलेलं असतं, हे चिन्हही द्रव ज्वलनशील आहे हे आपल्याला दाखवतं। त्यानंतर काही तीव्र स्फोटक पदार्थ असतात, तर जिलेटिनसारखे पदार्थ जे आहेत हे तीव्र स्फोटक असतात आणि त्यांच्यावर अशा प्रकारचं चिन्ह असतं, तर याही चिन्हाकडं आपण सतर्कतेने पाहिलं पाहिजे। अशी चिन्ह असलेली पदार्थ जे आहेत ती आपण अतिशय काळजीने हाताळली पाहिजे। त्यानंतर जर आपण विचार केला तर सांद्रीभूत वायू, उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये जे LPG सिलेंडर्स असतात किंवा स्वयंपाकाचा जो गॅस असतो तो सांद्रीभूत द्रव असतो, म्हणजे अतिशय उच्च दाबाखाली दाब देऊन तो त्या सिलेंडरमध्ये भरलेला असतो, म्हणून हे चिन्ह सांद्रीभूत वायू दाखवणारं आहे,
या सर्व चिन्हांचा उपयोग पाहता आपल्याला या सर्व चिन्हांचा उपयोग करून आपल्याला होणारे धोके टाळता येऊ शकतात.